माझं नाव अवर पंडित, केपी एंटरप्राइज नाशिक मधून बोलत आहे मी। माझ्यासोबत आहेत विवेक चौधरी सर नंदुरबार वरून, नंदुरबारचे डीएलटी डीआरपी आहेत, डिस्ट्रिक्ट लेवल ट्रेनर अँड डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन आहेत। आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं पीएमएफएमई स्कीम बद्दल संपूर्ण माहिती घेतली की ही नेमकी स्कीम काय आहे, याचे लाभार्थी कोणकोण आहेत किंवा कोणकोण याचा लाभ घेऊ शकतं, त्याच्यानंतर याच्यासाठी आर्थिक सहाय्य किती आहे जे तुम्ही सांगितलं 35% आहे, त्याच्यानंतर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट काय काय लागतात, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्या। तर आपली जी कंपनी आहे ही लघु उद्योग आणि गृहउद्योगासाठी लागणाऱ्या 100% जास्त प्रकारच्या मशीनरी बनवते आणि ह्या स्कीम मध्ये मोडणाऱ्या सगळ्या मशीनरी 35% सबसिडीज मध्ये येतात ज्या आम्ही मॅन्युफॅक्चर करतो। आता एक एक्झाम्पल घेऊया आपण की आता आमच्याकडे सगळ्यात जास्त पापड मशीनचा सेल होतो, भारतातली सगळ्यात हायटेक पापड मशीन ही आपल्या कंपनीमध्ये बनते। आता फक्त पापड मशीन घेऊन भागत नाही, एखाद्याला थोडासा फुल टाइम मोठा उद्योग करायचा असेल तर पापड मशीन सोबत त्याच्याशी संलग्न छोट्या छोट्या मशीनरी येतात ज्या त्याच लेवलने तितक्याच कमवून देतात। जसं की शेवाई मशीन आहे, ओलं गहू दळायचं मशीन आहे, मसाला ग्राइंडर आहे, आटा चक्की आहे। तर एक लमसम आपण 10 लाखाचा प्रोजेक्ट बद्दल आपण बोलूया। तर कस्टमर आमच्यापर्यंत येतात, ते डिसाइड करतात की त्यांना पापडचा उद्योग करायचा आहे, पापडचा उद्योग असोत बाकीचे पण उद्योग करायचे आहेत जे त्याच्याशी संलग्न आहेत। ते कस्टमर माझ्यापर्यंत आले आणि त्यांना मी 10 लाखाचं कोटेशन दिलं। जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेलं आहे की हे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आहेत, तर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कोटेशन, हे कोटेशन आणि लिस्ट ऑफ डॉक्युमेंट घेऊन कस्टमर तुमच्यापर्यंत येतात, ठीक आहे। तर इथून पुढे त्यांची ही जाणून घेण्याची अपेक्षा आहे की त्यांच्या जे सबसिडाइज लोन आहे ते कसं होणार, त्याच्यानंतर त्यांना काही पैसे भरावे लागणार का, ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांचं लोन कधी पास होईल किंवा मग सबसिडी कधी मिळेल, हप्ता किती लागेल, ते सबसिडाइज जी सबसिडी मिळणार आहे त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट लागणार का नाही, तर हे एकदम डिटेलमध्ये माहिती सांगा आमच्या कस्टमरला, लाभार्थ्यांना, प्रेक्षकांना की तुम्ही सांगितलेले तुमच्यासाठी म्हणजे जी सबसिडी पास करण्यासाठी जे काम डॉक्युमेंट आहेत आणि कोटेशन आहे ते घेऊन तुमच्याकडे कस्टमर आले, तर तिथून पुढे लाईन ऑफ प्रोसेस कशी असणार आहे, की पुढे पुढे कसं कसं स्टेप बाय स्टेप काम होणार आहे जरा एक्सप्लेन करा। नक्की, आता याच्यात आपण थोडं डिटेलमध्ये जाणार आहोत। तर याची प्रोसेस कशी असते, जसं आपण पहिल्या व्हिडिओत बघितलं की जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर ते घेऊन ऍप्लिकंट डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन म्हणजे आमच्या सारखे नेमलेले व्यक्ती जे आहेत तर यांच्याकडे येतात आणि याच्यानंतर तिथून रोल चालू होतो रजिस्ट्रेशनचा। तर www.pmfme.government.in हे पोर्टल आहे आणि या पोर्टलवरून लाभार्थीने रजिस्ट्रेशन करायचं असतं। पण याच्यात काही टेक्निकल गोष्टी आहेत, ते लाभार्थ्याला तेवढा समजत नाही किंवा मग ते समजण्यात खूप काळ जातो, त्यासाठी आमचं तिथून हेल्पिंग हँड तुम्हाला मिळतो लाभार्थ्यांना। आणि याच्यात काय असतं की जे काही डॉक्युमेंट्स आलेले आहेत त्याची त्याच्यावर जी माहिती असते त्याच्याप्रमाणे आम्ही हे पोर्टलवर रजिस्टर करतो, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर मग तुमच्या आई वडिलांचे नाव हे विशेष आहे त्याच्यात। नंतर मग याची पुढची प्रोसेस आहे फायनान्सची, तर ही फायनान्सची जी स्टेप येते तर ही खूप क्रिटिकल आहे, कारण याच्यामध्ये एक तुमचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होतो, तर याला आपण डीपीआर पण म्हणतो। तर हा डीपीआर टेक्निकली व्यवस्थित तयार होण्यासाठी म्हणजे जो बँकेबल रिपोर्ट आपण त्याला म्हणू शकतो, जे बँकेमध्ये सँक्शन होईल अशा प्रकारचा रिपोर्ट हे आम्ही डीआरपी तुम्हाला तयार करून देत असतो। याच्यामध्ये तुमचं एक लॉग इन होतं, लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला एक क्रेडेन्शियल्स मिळतात, तुमचं युनिक ऍप्लिकेशन नंबर, त्यानंतर पासवर्ड, आणि हे लॉग इन केल्यानंतर जी काही आपली डॉक्युमेंट्सवर जी बेसिक माहिती आहे ऍप्लिकंटच्या बाबतीतली ती आम्ही त्याच्यावर फिल करतो, त्यानंतर फायनान्शियल जे काही त्याच्यामध्ये आकडे टाकले जातात तर हे आकडे मोस्टली डिपेंड असतात म्हणजे मॅन्डेटरीली डिपेंड असतं हे कोटेशनवर। तुम्ही जसं उदाहरण घेतलं पापड मशीनचं जे की समजा 10 लाखापर्यंत येईल तर कोटेशनवर आपण कोटेशन मशिनरीज त्याची किंमत त्याचे किती युनिट्स आहेत हे आपण फिलअप करतो। त्यानंतर पुढचा विषय येतो रॉ मटेरियलचा, तर रॉ मटेरियल तुम्हाला पापडसाठी काय काय लागणार आहे, तर पापडसाठी पीठ लागतं, समजा तुम्ही नागलीचे पापड तयार करत असाल, उडदाचे तयार करत असाल तर उडदाचं डाळ लागते, डाळीपासून पीठ तयार होतं, त्याच्यानंतर मग ते घेरलं जातं,
या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत आणि वेगवेगळ्या स्टेप्स नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये स्पायसेस सॉल्ट हे सगळं ऍड करावं लागतं. तर या काइंड ऑफ जे रॉ मटेरियल्स आहेत ते तुम्हाला लिस्ट करावं लागते. लिस्ट नंतर तुम्हाला तिथे त्याची किंमत किती आणि एवढा एवढा किलोला ते किती लागणार आहे. एक किलो पासून तर तुम्ही कॅपॅसिटी जेवढी असेल मशीनची हा सगळा रिपोर्ट तुम्हीच बनवून देणार. हो हा टोटल हा आमचा रोल असतो. इट इज अ हेल्पिंग हँड म्हणजे ऍप्लिकंट हे बनवू शकत नाही. प्रत्येक जण एवढा क्वालिफाय नसतो किंवा मग त्याला या गोष्टी माहिती नसतात. आम्हाला याच्यात विशेष ट्रेनिंग दिलेली असते. लक्षात घ्या प्रेक्षकांनो, जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप करताय तर कुणीतरी टेक्निकल किंवा कुणीतरी रिसोर्स पर्सन किंवा दुसरी रिसोर्स पर्सन तुमच्या जवळ आहे तुमच्या सोबत आहे तरच करा, नाही तर त्यांच्याकडून करून घ्या. आज हे त्या गोष्टीसाठीच नेमलेले आहेत की ती गोष्ट तंतोतंत व्यवस्थित जशी पाहिजे जशी बँकला लोन पास होण्यासाठी ज्या सगळ्या डिटेल्स काटेकोरपणे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. तर ह्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला नसतं तर ऍप्लिकेशन आयडी क्रिएट करणं किंवा या बाकीच्या ज्या पण फॉर्मॅलिटी आहे प्रोजेक्ट रिपोर्ट आहे याच्यासाठी आरपीज आणि डीआरपीज नेमलेले आहेत तर त्यांच्याकडूनच हे काम करून घ्या तुम्ही. बरोबर. आता प्रोजेक्ट रिपोर्ट बनला ठीक आहे, त्याच्यानंतर सबसिडी सँक्शनचं काम आता तुमचं काम झालं तिथे ठीक आहे, तर इथून पुढे बँकेपर्यंत ते प्रपोजल कसं जातं आणि तिथून मग बँक काय काय डिमांड करते कस्टमरला. जसं मी सांगितलं की तुमच्या म्हणजे ऍप्लिकंटच्या बिहाफ आम्ही डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन हे तुमचं ऍप्लिकेशन करतो. म्हणजे एक प्रकारचं ऍप्लिकंटच त्याचं ऍप्लिकेशन करतोय. त्याच्या पुढची प्रोसेस येते जेव्हा आपण सबमिट करतो ऍप्लिकेशन, नंतर पुढची प्रोसेस येते ऑथोराइज डीआरपी. आता ऑथोराइज डीआरपी काय करतो, तुमचं प्रोजेक्ट व्यवस्थित फिल केलं आहे की नाही, त्याच्यानंतर त्याच्यात काही टेक्निकली दुरुस्ती आहे का किंवा काही कागदपत्र अपलोड केलेले नाहीयेत किंवा केलेले आहेत तर कोणते केलेले आहेत ते बरोबर अपलोड झाले आहेत का, हे डीआरपीचं काम असतं मोस्टली. आणि हे डीआरपी चेक करतो आणि चेक केल्यानंतर त्याचे पण एक लॉग इन क्रेडेन्शियल्स असतात, त्याच्यावरून लॉग इन केल्यानंतर हे पूर्ण ऍप्लिकेशन अप्रूव्ह होतं. आणि अप्रूव्ह झाल्यानंतर याची नेक्स्ट स्टेप असते डीएलसी. डीएलसी म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी. आता इथे नोडल ऑफिसर नेमलेले आहेत प्रत्येक जिल्ह्याला. मग ह्या डीएलसीचे जे नोडल ऑफिसर असतात त्यांना ही अथॉरिटी असते की डीआरपी कडून अप्रूव्ह झालेलं लेटर किंवा अप्रूव्ह झालेलं ऍप्लिकेशन हे पुढे त्यांच्याकडे आल्यानंतर ते पण क्रॉस चेक करतात. आणि क्रॉस चेक केल्यानंतर त्यांनी अप्रूव्ह केलं की ते डिरेक्टली आपण जी बँक फिलअप केलेली आहे की ऍप्लिकंटला दोन बँक रेफर करता येतात. एक तर त्यांची फर्स्ट बँक आणि सेकंड बँक. आता फर्स्ट बँक आणि सेकंड बँक काय आहे, तर फर्स्ट बँक जिथे ऍप्लिकंटची हिस्ट्री आहे जिथे त्यांचे व्यवहार चालतात ती फर्स्ट बँक म्हणून तुम्ही रेफर करा. आणि सेकंड बँक जिथे तुमचं अजून एखादं अकाउंट असेल किंवा नसेल अकाउंट तर तुम्ही एखादं बँक सुचवू शकतात ऍप्लिकेशन करण्याच्या वेळेस. तर अशा दोन बँकेत हे प्रकरण जातं. मग पहिल्यांदा फर्स्ट बँकेत हे प्रकरण सबमिट होतं जसं मी सांगितलं की डीएलसी नोडल ऑफिसर त्याला अप्रूव्ह करतात आणि मग ते बँकेत जातं. बँकेत गेल्यानंतर मग समजा त्या बँकने काही कारण असतं ते रिजेक्ट केलं तर ते सेकंड बँक होतं म्हणून ते दोन बँक हे आपल्याला रेफर करावं लागतं. हा तर याच्यामध्ये बँकेत आता प्रकरण गेलेलं आहे. तर बँकेत प्रकरण गेलं आपण जे केवायसी आणि बेसिक डॉक्युमेंट जे ऍप्लिकेशन करताना अपलोड केलेले ते बँकेला ऑनलाईन येऊन जातात. पण याचा आपल्याला जबाबदारी असते नंतर की बँकेचे मॅनेजर जेव्हा आपल्याला कागदपत्र सांगतात तर ते कागदपत्र कोणते हे तुम्ही नोंद करून घ्या किंवा डीआरपीला विचारा की बँकेमध्ये काय लागणार आहे. मग डीआरपीचा पण तुम्हाला तिथे पण हेल्प मिळते की बँकेच्या मॅनेजर कडून ते तुमचं मार्फत हे करून घेतात माहिती करून घेतात की कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे. तर तुम्ही पण त्याच्यात जातीने ते याच्यात लक्ष घाला कारण शेवटी लोन ऍप्लिकेशन ऍप्लिकंटला करायचं असतं. तर ऍप्लिकंटने बँकेत जाऊन भेटायचं मॅनेजरला सांगायचं की साहेब आमचं हे ऍप्लिकेशन तुमच्याकडे आलेलं आहे आणि तुमच्यासोबत डीआरपी असतातच तर ते बँक ते नंतर तुमची पुढची प्रोसेस होते त्या बँकेत की मग ते बँक तुम्हाला एक लिस्ट देते डॉक्युमेंटची त्याची हार्ड कॉपी तुम्ही बँकेत आणून द्या. मग त्याच्यामध्ये तुमचे बेसिक डॉक्युमेंट जे तुम्ही अपलोड केले त्याचे हार्ड कॉपी कोटेशन नंतर मग बँक तुम्हाला सांगते की तुमचा जमिनीचा दाखला ज्याच्यावर तुम्ही प्रोजेक्ट उभारणार आहे की ती स्वतःची जागा आहे किंवा मग रेंट अग्रीमेंट तुम्ही करतात
तर ते रेंट अग्रीमेंट काय आहे, तर हे सगळं बँकेला तुम्हाला सबमिट करायचं असतं. याच्यात विशेष हे आहे की बँकेकडून तुम्ही माहिती करून घ्या की तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागणार, आणि आपली जबाबदारी ऍप्लिकेंट म्हणून की बँकेला लागणारे जेवढे काही कागदपत्र आहेत त्यांना जेवढी रिक्वायरमेंट आहे ती तुम्ही बँकेत दिलीच पाहिजे. ती प्रत्येक ऍप्लिकेंटची जबाबदारी असते त्यानुसारच, कारण 1,00,000 रुपयाचं लोन ते देत आहेत. आता इथे आपण उदाहरण घेऊ, समजा 10 रुपये जरी आपण कोणाला दिले तरी आपण विचारतो किंवा आपल्या घरात दिले लहान मुलांना तरी विचारतो तू याचं काय करणार आहे, बँक तुम्हाला 1,00,000 रुपयाचं लोन देते, तर तिथे आपण खूप मोठी आपली जबाबदारी असते की त्यांना पटवून देणे की आम्ही हा बिझनेस करतोय आणि याच्यासाठी तुमच्याकडून आम्हाला लोन पाहिजे. तर हे तुमचा एक प्रकारचा इंटरव्ह्यू असतो बँकेसोबत. त्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही किती तुमचा बिझनेस स्वतः ओळखतात, तुम्ही मार्केटिंग काय करणार आहे याच्यावर खरं डिसाइड होतं की तुम्हाला लोन बँकेने द्यावं की नाही द्यावं. मग तेवढं तुम्ही प्रिपेरेशन करून जाणं, तेवढ्या तुमच्या व्यवसायाबद्दल अभ्यास करून जाणं हे खूप महत्वाचं असतं. ओके, जसं सरांनी सांगितलं की कोटेशन घेऊन गेल्यानंतर सगळ्यात आधी लिस्ट ऑफ डॉक्युमेंट जे डीआरपी सरांना लागणार आहे ते आणि कोटेशन घेऊन तुम्हाला त्यांच्याकडे जायचंय, ते तिथून प्रोसेस करून बँकेकडे पुढे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे प्रोसेस करून प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून त्याचं सबसिडी सँक्शन करून बँकेत तुमचं नाव येणार. ठीक आहे, मग नंतर बँकेत तुमचं नाव आल्यानंतर त्या तितक्या वेळेत त्या पिरियडमध्ये माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगतो की त्या वेळेत जर तुम्ही डॉक्युमेंट नाही दिले तर इनसफिशियंट डॉक्युमेंट सबमिटेड म्हणून सुद्धा लोन रिजेक्ट होतं. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता जे PMFME लोन अंतर्गत जी 35% सबसिडी मिळते आपल्याला, ते सबसिडीचं काम तर DRP करणार आहे, पण हे काम आपोआप होणार नाही. तुम्हाला ह्याचे डॉक्युमेंट्स जे बँकेला लागणार ते तुम्हाला सुद्धा जाऊन द्यावं लागणार, कारण 1,00,000 रुपयाचं लोन आहे, हे लोन घरी बसून होत नाही, ह्याचे डॉक्युमेंटची पूर्तता करायला तुम्हाला बँकेत जावंच लागतं. एक एक्झाम्पल सांगतो, नाशिकमध्ये जी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे ही शॉप ॲक्ट, उद्यम आणि फूड लायसन्स हे कंपल्सरी डिमांड करतेच. हे 3 डॉक्युमेंट जे आहेत, म्हणजे हा उद्योग तुम्हाला करायचा असेल तर ह्या उद्योगामध्ये आज नाही तर नंतर, आज नाही तर उद्या बिझनेस सुरू करायच्या नंतर तुम्हाला लागणारच आहेत, तर हे डॉक्युमेंट आधीच काढून घ्या. इनकेस बँकेने आधीमध्ये जर ह्या डॉक्युमेंटची डिमांड केली तर तुमचं लोन परत पुढे जातं. जसं शॉप ॲक्ट तर लगेच मिळतं, उद्यमला 7 दिवस लागतात, फूड लायसन्सला 10-12 दिवस लागतात, तर हे आपले दिवस वाया जात नाही. तर जेव्हा तुमची प्रोसेस स्टार्ट होते, सगळे डॉक्युमेंट तुम्ही गोळा करायला चालू करतात, तुमचं जेव्हा जागा स्वतःची असेल तर शॉप ॲक्ट लगेच टाका, रेंटेड जागा असेल तर 3-4 वर्षाचं रेंट अग्रीमेंट करा आणि लगेच या डॉक्युमेंटला पण अप्लाय करा, जेणेकरून सबसिडी सँक्शन. सर मला अजून एका प्रश्नाचं उत्तर द्या की हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे आल्यानंतर हे बँकेकडे प्रपोजल किती दिवसात जातं? हे 3rd दिवशी पण जाऊ शकतं, ते सर्वस्व डिपेंड आहे की ऍप्लिकेशन कोण करतंय, आणि डिस्ट्रिक्ट जे नोडल ऑफिसर आहेत तर इथून पण हे क्रॉस चेक लगेच होतं. आणि ही प्रोसेस इतकी फास्ट आहे की तुम्ही फक्त व्यवस्थित डॉक्युमेंटेशन द्या, आणि डॉक्युमेंट्स दिल्यानंतर हे डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर हे 3rd दिवशी लगेच बँकेपर्यंत ऑनलाईन पोर्टलला चालत जातं, कारण ही सगळी प्रोसेस ऑनलाईनच आहे. ओके, त्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही. फक्त डॉक्युमेंटची परिपूर्णता जी काही तुम्हाला सांगितली आहे ती लवकरात लवकर त्या DRPला द्या, जेणेकरून ते तुमचे ऍप्लिकेशन सबमिट करतील. ओके, आता कोटेशनचं काम झालं, सबसिडी सँक्शनचं काम झालं, आता सबसिडी 35% सबसिडी. आता आपण एक्झाम्पल घेतोय 10 लाखाचा, 10 लाखामध्ये 3.5 लाखाची सबसिडी DRP सरांनी सँक्शन करून बँकेमध्ये पाठवलेली आहे. आता 35% सबसिडीचं गॅरंटी बँकेला आलेली आहे, तर हे 10 लाख म्हणजे 100% डिव्हायडेशन कसं होतं सर? लाभार्थ्याला किती भरायला येतात पैसे आणि सबसिडी कधी येते आणि बाकी त्याचा काही टाइम पिरियड असतो का, त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन काय असतं काय नाही, हप्ते कधी चालू होतात, याबद्दल थोडीशी माहिती द्या. याच्यात कसं असतं, जेव्हा तुम्ही बँकेमध्ये तुमचं प्रकरण जातं आणि बँकेत प्रकरण केल्यानंतर हे तुम्हाला जर तुम्ही पात्र वाटले बँकेला, लगेच बँक काय करते ऑनलाईनच त्याच पोर्टलला, जसं तुम्हाला क्रेडेन्शियल्स मिळाले ऑनलाईन लॉगिनचे DRPला मिळाले, तसे बँकेला पण एक त्यांचं अकाउंट सेपरेट असतं, त्याच्यावरूनच ते लोन सँक्शन लेटर अपलोड करतात. आता ही झाली बँकेची स्टेज. ही एकदा लोन सँक्शन लेटर अपलोड केलं की मग तुमची प्रोसेस असते, तुमचा हप्ता किती येणार, मग बँक तुम्हाला विचारते तुम्हाला हप्ते कसे पाहिजे, मंथ टू मंथ पाहिजे आहे की तुम्हाला क्वार्टरली पाहिजे आहे.
हे सुद्धा बँक तुम्हाला विचारते, तेवढा स्कोप तुम्हाला असतो ऍप्लिकंट म्हणून. आणि त्याप्रमाणे जेवढं प्रोजेक्ट कॉस्ट असेल तसे तुम्हाला हप्ते पडतात. आता याच्यात आपण लक्षात घ्या की 35% सबसिडी आहे. ओके. आणि 100% 35% ही सबसिडी म्हटली जाते. त्यानंतर जे ऍप्लिकेशन फिल करताना तिथे एक ऑप्शन असतो रिपेमेंट, एक ऑप्शन आहे की लोन रिपेमेंट पिरियड, आणि दुसरा आहे इन्स्टॉलेशन पिरियड. ओके. याच्यामध्ये ऍप्लिकंट जो भरतो, समजा 7 वर्ष आपण लोन रिपेमेंट पिरियड टाकलेला आहे आणि इन्स्टॉलेशन पिरियड आपण 3 महिने ते 4 महिने टाकू शकतो जर जेवढा आपला मोठा प्रोजेक्ट असेल. ओके. तर आपण बँकला रिक्वेस्ट करू शकतो की सर 3 महिन्यापर्यंत आमचं इन्स्टॉलेशन होईल, त्याच्यानंतर प्रोडक्शन चालू होणार आहे. आणि काही लोक असतात ते नवीन या क्षेत्रात येतात या PMSME योजनेअंतर्गत, तर ते बँकेला रिक्वेस्ट करू शकतात की सर जेव्हा इन्स्टॉलेशन होईल प्रोडक्शन चालू होईल त्यासाठी आम्हाला हे 3 ते 4 महिने पाहिजेत, तुम्ही त्याच्यानंतर हप्ते सुरू करा. बँक ते मान्य करते, रिक्वेस्ट तुम्हाला करायची असतं बँक. ओके. तर ही 10 लाखाच्या प्रपोजलमध्ये 3.5 लाख रुपयाची सबसिडी आलेली आहे. लाभार्थ्याचं किती कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं याच्यामध्ये, किंवा लाभार्थ्याला किती भरावं लागतं त्याच्यामध्ये? याच्यामध्ये लाभार्थ्याला भरावं लागतात 10 ते 40% तुम्ही भरू शकता. मिनिमम 10% तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट कॉस्टनुसार भरावं लागतं. ओके. समजा 10 लाखाचा प्रोजेक्ट असेल तर 1 लाख रुपये तुम्हाला 10% याच्याने भरावे लागतील. ओके. ही झाली तुमची इन्व्हेस्टमेंट. आता ही इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर तुम्हाला याच्यावर रेट ऑफ इंटरेस्ट लागणार नाही. ओके. तुम्हाला लागेल समजा 10% तुम्ही भरलेली तर 90% तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट लागेल. ओके. आणि हप्ते पण तुम्हाला येणार आहे या 90%. ओके. आता याच्यात तरतूद अशी केलेली आहे योजनेमध्ये की 3 महिन्याच्या आत सँक्शन लेटर अपलोड झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत तुम्हाला सबसिडी बँकेला रिझर्व येते. आता हा रिझर्व शब्द म्हणजे काय, रिझर्व म्हणजे तुमच्या नावाने तुमच्या अकाउंटला ती सबसिडी येते, पण ही सबसिडी लोन क्लोज होईपर्यंत म्हणजे तुमचा रिपेमेंट पिरियड जो आहे तर हे क्लोज होईपर्यंत ती सबसिडी किंवा ते पैसे कोणाला वापरता येत नाही, लाभार्थ्याला पण नाही आणि बँकेला पण नाही. ओके. ती फक्त रिफ्लेक्ट झालेली असते. आता हे कावर दिलेलं आहे, हे याच्यासाठी दिलेलं आहे की ती तो जो मनी आहे तो कोणी यूज करू नये आणि तुम्ही रिपेमेंट बरोबर करतायत का 1 to 1. ओके. हे बँकेकडून पण आणि गव्हर्नमेंट कडून पण चेक केलं जातं. आता याच्यात DRP ची पहिली स्टेज आहे तुमचं अप्रुव्हल करणं. दुसरी स्टेज आहे की तुमचा जो जे काही मशिनरी आता आलेली आहे 3 महिन्यानंतर किंवा 4 महिन्यानंतर जसं आपण इन्स्टॉलिंग पिरियड दिलेला, इन्स्टॉलेशन झाल्यानंतर ही मशिनरी व्यवस्थित चालली आहे का, तुमचं प्रोडक्शन होत आहे का, हे आमच्यासारख्या DRP ला ऑथोराइज लिगली तुमचे व्हिडिओज काढावे लागतात, फोटो काढावे लागतात, ते तुमच्या पोर्टलवर टाकावं लागतात आणि की तुमचं प्रोडक्शन होतंय, तुम्ही बाहेर सेल करताय, या योजनेअंतर्गत तुमचा उद्योग सुरू झालेला आहे, तर हे लाभार्थी म्हणून तुमचं पूर्ण रेकॉर्डिंग होते. ही रेकॉर्डिंग पोर्टलच अपडेट होते आणि पोर्टलला अपलोड झाल्यानंतर सबमिट झाल्यानंतर ती म्हणजे तुम्ही पात्र होतात की तुम्ही सबसिडी घेऊ शकतात किंवा तुमची सबसिडी ही येऊ शकते. तसंच बँकेचं पण आहे की बँक पण बघते की तुम्ही रिपेमेंट व्यवस्थित चालू केलेलं आहे का, आणि रिपेमेंट तुम्ही 3 वर्षापर्यंत तुम्हाला लॉकिंग पिरियड तुम्हाला 3 वर्ष करायचंच आहे. म्हणजे जरी तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये भरलेले 7 वर्ष पण तुम्हाला लॉकिंग पिरियड 3 वर्षाचा आहे. म्हणजे 35% सबसिडीचा लॉकिंग पिरियड आहे 3 वर्ष. एकदा 3 वर्ष झाले तुमच्या लोनला, तुम्ही टेन्युअर घ्या 4 वर्षाचं 7 वर्षाचं, तुम्हाला मॅक्सिमम 7 वर्ष मिनिमम 3 ते 4 वर्षाचं टेन्युअर मिळतं लोन रिपेमेंट साठी. तर सरांनी जी सबसिडी पास करून दिलेली आहे केंद्र सरकारकडून, तर त्याचं कॅपिंग आहे 3 वर्ष. तर 3 वर्ष नंतर ती सबसिडी डायरेक्ट प्रिन्सिपल अमाऊंट मायनस होणार का सर? 3 वर्षानंतर ती डायरेक्टली मायनस होणार. ओके. 10 लाखाचा प्रोजेक्ट असेल तर तुम्हाला ती 3.5 लाख रुपये सबसिडी आलेली 35% प्रमाणे, तर ही टोटल तुम्हाला भरायची नाहीये. ते तुम्हाला ती सबसिडीचा अर्थच तो आहे की तुम्हाला तेवढी भरायची नाही आहे, बाकीची उरलेली अमाऊंट तुम्हाला हप्त्याच्या रूपात परत करायचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, 10 लाखाच्या प्रोजेक्टच्या बद्दल आपण बोलतोय, 10 लाखातलं 10% कॉन्ट्रीब्युशन तुमचं आहे, म्हणजे मिनिमम कॉन्ट्रीब्युशन 10% आहे. काही बँका 15% मागतात, ते बँका 20% मागतात. तर सरांनी सांगितलेले आहे की त्यांच्या नॉट्स मध्ये दिलेले की 10 ते 40% तुमचं कॉन्ट्रीब्युशन असू शकतं, डिपेंड अपॉन बँक, बँक टू बँक. जर आपण एक्झाम्पल घेऊया की 10% आपण भरलेले आहेत, 10 लाखातले 1 लाख रुपये आपण भरलेले आहेत,
3.5 लाख रुपयाची सबसिडी आपल्याला येते, उरतात आपले 55%. ठीक आहे, बरोबर. तर 3 महिन्यानंतर सबसिडी आल्यानंतर आपल्याला जो हप्ता बसणार आहे, जे इन्स्टॉलमेंट बसणार आहे, जो ईएमआय बसणार आहे, जो इंटरेस्ट लागणार आहे, तो फक्त उरलेल्या 55% लागणार आहे. बरोबर. आणि 3 वर्षानंतर सपोज 10 लाखाला आपल्याला 15,000 हप्ता बसला, आणि 3 वर्षात आपण मुद्दल मधून सपोज 2.5 लाख रुपये 3 लाख रुपये फेडले, तर 10 लाखातले 1 लाख रुपये आपण ऑलरेडी भरलेले आहेत, उरलेत 9 लाख. 9 लाखातले 3 लाख रुपये आपण 3 वर्ष भरतोय, तर 3 वर्षानंतर 3.5 लाख रुपयाची सबसिडी इन्स्टंट आपली मायनस होणार आहे त्याच्यामध्ये. तर ते 3.5 लाख आणि आपण भरलेले 3 लाख असे 6.5 लाख रुपये होतात. 9 लाख मायनस 6.5 लाख फक्त 2.5 लाख रुपये उरतात, जे तुम्हाला बाकीच्या उरलेल्या टेन्युअर मध्ये तुम्हाला फेडायचे आहेत. तर असं एक सिंपल कॅल्क्युलेशन आहे. बरोबर. आणि जसं अजून एक पॉइंट राहिला सांगायचा, सिबिल स्कोर किती पाहिजे, किंवा मग बँक जी आहे जी जेव्हा लोन देते तेव्हा सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर ही मागतेच. तर असे काही लाभार्थी असतात की ज्यांचा काही बिझनेस नसतो किंवा ज्यांचं बँकेत सुद्धा अकाउंट नसतं, तर अशा व्यक्तींना, अशा लाभार्थ्यांना पण लोन मिळेल का? तर अशा केस मध्ये तुम्ही काय सांगाल की बा लाभार्थ्यांनी कसं जायला पाहिजे, किंवा त्यांना मिळेल का नाही मिळेल, हे पण थोडंसं स्पष्टीकरण सांगा. काही लाभार्थी असतात की त्यांचा आजपर्यंत कोणतेच व्यवहार बँकेत झालेले नाहीये, किंवा कोणी कोणत्या प्रकारचा लोन नाही घेतलेला आहे, यांचा सिबिल स्कोर हा 0 किंवा -1 पर्यंत शो करतो. आता सिबिल स्कोर बँक ठरवत नाही, सिबिल स्कोर ही थर्ड पार्टी ठरवते, जे काही ऑथोराइज असेल त्या बँकने नेमलेली. तर हा सिबिल स्कोर तुमचा बँकेत तुम्हाला मिळू शकतो की तुमचा सिबिल स्कोर किती आहे. तुम्हाला ते डॉक्युमेंट्स, काही बेसिक डॉक्युमेंट्स द्यावं लागतं त्यांना, त्यांनी आज केल्याप्रमाणे, आणि त्याच्यानंतर तो सिबिल स्कोर येतो. पण आपण असं म्हणतो की 700 ते 750 किंवा 750 वर हा चांगला सिबिल स्कोर मानला जातो. तर याच्यामध्ये ज्याचा हा सिबिल स्कोर असेल त्याने बिंदास बँकेकडे लोनसाठी रिक्वेस्ट करू शकतो, आणि ज्याचा याच्या खाली असेल त्यांना थोडं अवघड जातं लोन मिळणार. तर याच्यामध्ये म्हणजे असं समजा की तुम्हाला मार्क कमी आहे, तर तुम्ही क्वालिफाय होत नाही. तर या पद्धतीने तुम्ही तुमचा सिबिल स्कोर सांभाळणं तुमच्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला लोन मिळेल. कारण हे शेवटी लोन देतात ते बँक देते, गव्हर्नमेंटचा याच्यात काही रोल नाहीये. तर आपण आणि बँक याचे रिलेशन्स व्यवहारिक दृष्ट्या कसे आहेत, तुम्हाला डॉक्युमेंट वर काय दिसतंय, हे सगळं तुमचं एका याच्यावर रिफ्लेक्ट होतं, तो म्हणजे सिबिल स्कोर. म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे जरी तुमचं कोणत्या बँकेत अकाउंट नसेल किंवा तुम्ही कोणतं लोन घेतलं नसेल, तरी सुद्धा तुम्हाला ह्या पीएमएफएमई स्कीम अंतर्गत फायदा घेता येतो, 35% सबसिडी घेता येईल आणि तुम्हाला लोन सुद्धा टाकता येईल. आणि ज्यांचं ऑलरेडी एक्झिस्टिंग व्यवहार चालू आहेत किंवा ज्यांचे लोन चालू आहे, ज्यांचे लोन क्लोज झालेले आहेत, ते सिबिल डिफॉल्टर नको, म्हणजे त्यांचे हप्ते थकित नको किंवा त्यांनी रिपेमेंट करताना आधी त्यांचे हप्ते चुकलेले नको, तर ही कोणती बँक साहजिक बघतेच. तर ह्याच्यामध्ये तुमचा क्रेडिट स्कोर 650-700 वर पाहिजे, जो चांगला मानला जातो, आणि जेणेकरून बँकेलाही विश्वास पडतो की यांना लोन दिल्यानंतर हे आपल्याला रिपेमेंट करतील, कारण यांचा क्रेडिट स्कोर यांनी ऑलरेडी मेंटेन केलेला आहे. आणि सर मॉर्गेज बद्दल काय सांगणार, की बँक जेव्हा लोन देते की 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 50 लाख, 1 कोटी पर्यंत आहे, तर मॉर्गेजची स्कीम कशी असते बँकेची? आता बऱ्याच बँक आहे की ते मॉर्गेज मागतात, म्हणजे इव्हन तुम्हाला 1 लाखाचं लोन पाहिजे असेल तरी मॉर्गेज मागतात, तो त्यांचा अधिकार आहे, ते तो वापरू शकतात. पण गव्हर्नमेंटच्या काही स्कीम आहे, जसं मुद्रा योजना आहे. आता मुद्रा योजनेचा बेनिफिट काय आहे की नो कोलॅटरल फ्री लोन 10 लाखापर्यंत मिळतं. तर गव्हर्नमेंटने असं पण याच्यात दिलेलं आहे की मुद्रा योजना आणि पीएमएफएमई योजना ही मर्ज करता येईल. म्हणजे तुम्हाला मुद्रा योजनेत जर तुम्ही दाखल केलं तर बँकला ते सांगायचं की मुद्रा योजनेत सर आम्हाला एक कन्वर्ट करून द्या, तर मग 10 लाखापर्यंत कोलॅटरल फ्री तुम्हाला, म्हणजे तुम्हाला तारण काही ठेवायची गरज नाही, मॉर्गेज काही ठेवायची गरज नाही, आणि पीएमएफएमईची 35% सबसिडी तुम्हाला त्यात मिळते, म्हणजे दोघी बेनिफिट तुम्हाला मिळतात. पण 10 लाखाच्या वर तुम्हाला जर प्रोजेक्ट कॉस्ट जात असेल तुम्हाला मॉर्गेज ठेवणं हे मॅन्डेटरी आहे, म्हणजे बँकेच्या रूलनुसार. आणि काही लोक असतात की त्यांच्याकडे मॉर्गेज नसतं पण त्यांची कॅपॅबिलिटी असते उद्योग करण्याची, तर याच्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटने अजून एक तुम्हाला स्कीम दिलेली आहे, ती स्कीम म्हणजे सीजीटी एमएससी नावाची एक कव्हर तुम्हाला देतं. आता हे कव्हर म्हणजे काय, तर काही पर्सेंटेज तुम्हाला एक प्रोजेक्ट कॉस्टवर पर्सेंटेज
तुम्हाला फी द्यायची असते, चार्ज द्यायचा असतो. 2-3% प्रोजेक्ट कॉस्टच्या हिशोबाने ते तुम्हाला बँकेत हप्ते भरतात, तेव्हा तुम्हाला अॅन्युअली तो पे करायचा असतो. ओके, रेट ऑफ इंटरेस्ट प्लस हे चार्जेस तुम्ही जर पे केले तर तुम्हाला 1 कोटी पर्यंत कोणतंही कोलॅटरल ठेवायची गरज नाही, कारण तुम्ही एक प्रकारची फी तिथे भरताय आणि 75-80% तुमची जबाबदारी ही गव्हर्नमेंट घेते. ओके, की तुम्ही हे लोन जर समजा काही कारणास्तव रिपे करू नाही शकले, समजा तुम्ही दुर्दैवाने एनपीए झाले, तर गव्हर्नमेंट बँकेला जवळपास 80% रिकव्हरी हे प्रकारचं इन्शुरन्स आपण म्हणूया, तेवढी सिक्युरिटी मिळते, तेवढी सिक्युरिटी तुम्हाला मिळू शकते. विवेक चौधरी सर धन्यवाद आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना कस्टमर्सला डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल. विवेक चौधरी सर नंदुरबारचे डिस्ट्रिक्ट लेवल ट्रेनर आहेत, म्हणून आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पीएमएफएमई बद्दल सूक्ष्म माहिती मिळालेली आहे, म्हणजे छोट्या छोट्या डिटेल सुद्धा सुटलेले नाही याच्यामध्ये. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा सक्सेसफुली 35% सबसिडीचा फायदा घेऊ शकता. आपली कंपनी केपी एंटरप्राइज नाशिक इथे स्थित आहे, शिवाजीनगर नाशिक इथे स्थित आहे, आणि आपल्या कंपनीमध्ये लघु उद्योग आणि गृहउद्योगसाठी लागणाऱ्या 100 पेक्षा जास्त प्रकारच्या मशीनरी आहेत, जसं की पापड उद्योग, पोटॅटो वेफर प्लांट आहे, बनाना वेफर प्लांट आहे, त्याच्यानंतर तुम्ही कुरडेचा उद्योग करू शकता, शेवईचा करू शकता, असे अनेक प्रकारचे आमच्याकडे 100 पेक्षा जास्त प्रकारचे उद्योग आहेत. आणि ऑलरेडी ह्या सूक्ष्म अन्न प्रक्रिये अंतर्गत पीएमएफएमई अंतर्गत 30-40% प्रपोजल्स आम्ही केलेले आहेत, आणि हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच हा आहे की अजून जास्तीत जास्त लोकांनी ह्याचा फायदा घ्यावा. आता ही स्कीम माझ्यामध्ये 2025 सर एक्सटेंड केलेली आहे आणि पाहिजे तितकं टार्गेट या स्कीमचं कम्प्लीट झालेलं नाही, तर जे होतकरू आहेत, जे उद्योजक आहेत, जे काहीतरी करण्याच्या अपेक्षेमध्ये आहेत, त्यांनी नक्कीच या योजनेचा फायदा घ्यावा, लाभ घ्यावा. धन्यवाद सर. मी जे केपी एंटरप्राइजेसचे को फाउंडर आहेत अमर पंडित सर, यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी इथे मला संधी उपलब्ध करून दिली तुमच्या चॅनलवर. तर सरांचा अनुभव पण या पीएमएफएमई स्कीम मध्ये चांगला आहे, यांच्याकडून बरेच कोटेशन या प्रपोजल साठी गेलेले आहेत, तर तुम्ही पण याचा नक्की लाभ घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक पण करा, कारण सरांनी एक त्यांचा एक्सपिरियन्स पण शेअर केला आणि मी माझी माहिती सांगितली, त्यामुळे नक्कीच तुम्ही या व्हिडिओचा लाभ घ्याल आणि सरांना पण संपर्क कराल ही अपेक्षा करतो. धन्यवाद. धन्यवाद.